नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी असंच छोट्याशा राईडवरती निघालो होतो, म्हटलं व्हिडिओ बनवावा। तर मी आत्ता आहे अहमदपूरच्या पुढे नांदेड रोडवरती, आणि नांदेड रोडची सध्याची कंडिशन पाहता खूप बेकार कंडिशन आहे, आणि इकडं लवकरच काम चालू होणार आहे, पाहू कधी चालू होते। तर मग चला मग ब्लॉगला सुरुवात करूया। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। माझं नाव आहे वैभव सूर्यवंशी, आणि मी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे वैभव रायडर। आणि मी आत्ता अहमदपूरहून पुढं गेलो आहे, अहमदपूरला मी क्रॉस केले आणि नांदेड रोडवरती आहे। हा रोड मराठवाड्यातील खूप महत्त्वाचा रोड आहे, पण याची कंडिशन जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला असं वाटेल की कुठल्या तरी छोट्याशा खेडेगावाच्या रोडवरती तुम्ही प्रवास करत आहात। मराठवाड्याला आत्तापर्यंत 2 मुख्यमंत्री लाभले, पण हा रोड जर तुम्ही पाहिला तर वाटतं की या भागाचा विकास अजिबात झालेला नाही। Brothers my guys, know that they fly, know that they ride or die. I keep boys by my side, CJ Ike, now I gotta roll with ice. Cody's brothers my guys, know that they fly, know that they ride or die. I keep boys by my side, CJ Ike, now I gotta roll with ice. Ride or die, ride or die, ride or die, ride or मी आहे आत्ता सांगवी सुनेगावच्या तळ्यावरती। तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला पाणी आहे। थोड्या वेळासाठी मला असं वाटलं की तो डिझायरवाला होता ना, जो कारवाला, तो मला धक्का मारतोय की काय, आणि मी पडतो असं वाटलं होतं। तुम्ही पाहू शकता किती मोठे खड्डे पडलेले आहेत रोडवरती, आणि पाठीमागे माझा भाऊ बसला आहे पिलियन सीटवर। तो माझ्याशी याबद्दलच चर्चा करतो आहे की इथं रोडची कंडिशन खराब आहे, त्यामुळे हे असे वाहनं एकमेकाच्या एकदम जवळ येत आहेत। हे असे मोठे ट्रक त्या ब्रिजवरून गेले ना की तो ब्रिज थोडासा हालतो।
कुठंतरी असा छोटासा एक पॅच होतो जिथे बाईकचा शेवटचा गिअर म्हणजे जो टॉप गिअर असतो तो लागतो, नाहीतर बाकी मग थोडंसं एक 1 किलोमीटर चालवलं की लगेच खड्डे येण्यास सुरुवात होते. आले खड्डे. मित्रांनो, हा माझा दिवसातील दुसरा एकदम पाहिलेला क्लोज कॉल आहे. समोरचा बाईकवाला आहे ना, तो खड्डा चुकवण्यासाठी उजव्या बाजूला गेला. समोरून एक ट्रक येत होता आणि त्याला ओव्हरटेक करण्यासाठी एक 2-व्हीलर पण येत होता. तर दोघांचा एकदम क्लोज कॉल झाला. थोडंसं झूम करून दाखवतो, त्यात एक काळवीट पण आहे आणि बाकी सर्व हरिण आहेत. आणि इथं खूप सुंदर असा व्ह्यू आहे, मी तुम्हाला काही फोटो काढून दाखवतो. या ठिकाणी हरणाचा पूर्ण कळप होता. मी एवढं जवळून कधी असा अनुभव घेतला नाही आणि प्रथमच मी हरिण असे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला आहे. त्यांचा पूर्ण कळप होता. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन पण दाबा. मी कधी पण जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन तुम्हाला पटकन नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा भेटू असंच एका नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत